गणेशोत्सव म्हटलं की आगळे वेगळे मनमोहक असे देखावे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जण आपल्या देखाव्यातून काही ना काही संदेश समाजाला देऊन जनजागृती करण्याचं काम या उत्सवांच्या माध्यमातून करत असतं. ओतूर येथील श्री राजूनाना डुंबरे यांनी आपल्या घरात संत गोरा कुंभार हा हलता देखावा साकारलाय. चला तर आपणही जाणून घेऊयात या देखाव्याबद्दल आपले प्रतिनिधी मंदार अहिनवे यांच्यासह. माझे नाव राजूमामा डुंबरे. मी वयाच्या दहा वर्षापासून मी गणपतीचं डेकोरेशन करतो, लहानपणापासून फार जवळजवळ आता 25-30 वर्षापूर्वीपासून मी हे हलते देखावे तयार करायला लागलो. त्याच्यात मागच्या वर्षी चांगदेवाचं गर्भहरण, वटपौर्णिमा, वैकुंठगमन असे 5 वर्षात आम्ही देखावे सादर केले. आता गणपती बसवायचा उद्देश म्हणजे आमचा हा गणपती मानाचा गणपती घरातला, म्हणजे 50 वर्षापूर्वीचा गणपतीपासून आम्ही बसवतो आलो आहे आत्तापर्यंत. त्यामुळं आमच्या गणपतीचं प्रेम जास्त असतं. आम्ही मनोभावे त्याची भक्ती करतो. दहा दिवस निरोप देतानी सुद्धा आम्हाला फार रडू येतं जातानी गणपती विसर्जनाच्या दिवशी. ज्या दिवशी आमचा गणपती जातो त्या दिवशी आम्हाला करमत नाही गेल्यानंतर. कधी 8 दिवस आम्हाला करमत नाही गणपती गेल्यानंतर. अशी आमचे गणपतीवर फार मोठी भावना असल्यामुळं आम्ही एवढा खर्च 20-25 हजार रुपये आम्हाला डेकोरेशनला लागतात. सगळं पुण्यापर्यंत मटेरियल आणावं जावं लागतं, नगरला मटेरियल आणावं जावं लागतं. पुण्यालाच गेल्यानंतर त्या गाडीवर जावं लागतं. गल्लीमध्ये त्या इलेक्ट्रॉनिक गल्लीमध्ये एक एक नट आम्हाला शोधावा लागतो. त्याला लागतो ते मोटारी, दहा मोटारी लागतात. हे सगळं आम्हाला महिनाभर आधी मी सगळी तयारी करतो. आता ह्या वेळेला 1 महिना आणि 10 दिवस झाले तयारी चालू होती आमची. अशा पद्धतीनं आमचं गणपती व श्रद्धा